जगद्गुरु तुकोबाराई वडील तर सावकार होते, मग त्यांच्याकडे पैसे नव्हते का? गडगंज संपत्ती आहे, पण ते म्हणतात माझी ही संपत्ती मी लोकायला नाही सांगत, माझ्याकडे संपत्ती काय तर धन माझ ज्ञान आहे। आम्हा घरी धन शब्दांची रत्ने। आता आमच्याकडे शब्द असलेली ग्रंथ आहेत, पण आम्ही ती डोक्यात न घेता फक्त एक तर डोकं टेकवणे नाही तर डोक्यावर घेणे, त्याच्यात धन्य मानतो आणि पुण्य मिळालं म्हणतो। पुण्य मिळेल पण ज्ञान मिळणार नाही, म्हणून ज्ञान मिळण्यासाठी अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोगुनिया। अर्थ जर कळून घ्यायचा नसेल तर अजिबात वाचू नका, हे तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराई जेव्हा सांगतात। याचा अर्थ असा आहे की अर्थ समजून घेतल्याशिवाय तुम्हाला जीवनाचा अर्थ लागत नाही, आणि म्हणूनच ही कीर्तनाची परंपरा आहे। बिठा मग आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्री यत्न करू। माझे प्रयत्न कशाचे असणार आहेत की शब्दानं मी जास्तीत जास्त लोकांना जिंकू शकतो। आज त्यांचे शब्द नसतर आपण कीर्तन करू, त्यांचे शब्द जर नसते, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की या शब्दानं मी प्रयत्नपूर्वक लोकांची मन जिंकणार आहेत। आज त्याच जगद्गुरु तुकोबारायांच्या त्यांच्याच गाथेतल्या त्यांच्याच शब्दावर जेव्हा आपण कीर्तन करतोय, तेव्हा किती काळाच्या पुढचा विचार त्यांनी केला, आणि धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखी येला म्हणून। मला जे जे पाहणार आहेत त्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अरे काय आमचं भाग्य, आम्ही तुकारामाला पाहिलंय, आपल्याला तेवढं भाग्य नाहीये, पण तरीही पुण्य जर त्या लोकांनी इतका पाडून घ्यायचा असेल तर गाथा डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यावी लागेल। पिठाला।